असलेल्या या गावात माशांचा माणसासारखा अंत्यविधी का केला जातो? देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। भारतात असे एक गाव आहे जिथं अजिबात मासेमारी केली जात नाही, त्यांच्या प्रती खूप श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं जातं। मासा मोठा होऊन मरतो तेव्हा या गावात त्याचा माणसासारखा अंत्यविधी केला जातो, खूप श्रद्धेने हे विधी केले जातात। केरळ राज्यातील कल्लड नदीच्या काठावर वसलेल्या कुळतपुळा या गावात एखाद्या माणसासारखा माशांचा अंत्यविधी केला जातो। इथं अजिबात मासेमारी केली जात नाही। या गावाची नेमकी काय स्टोरी आहे ती पाहूया। अप्रतिम वरदान लाभलेलं केरळ राज्यात आता आपण आहोत। कुळतपुळा या गावात आपण उभे आहोत। कुळतपुळा हे गाव अय्यप्पा स्वामीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि या गावचं खास वैशिष्ट्य, या गावात मासेमारी अजिबात केली जात नाही, मासेमारीला पूर्ण बंदी आहे, हे खास वैशिष्ट्य आहे। आणि या कुळतपुळा गावाच्या बाजूनच वाहत जाणारी नदी कल्लड नदी, कल्लड नदी जर आपण बघितलं तर मासे प्रचंड प्रमाणात आहे, अतिशय मोठमोठे मासे आहेत। एक एक मासा 15 ते 20 किलोच्या वजनाचा मासा आहे, पण त्या माशाला कुणी मारत नाही, याच्या पाठीमागे एक चांगली आख्यायिका आहे। तिथं आपल्या समोर अय्यप्पा स्वामीचं मंदिर आहे आणि अय्यप्पा स्वामींचं बालपण या गावात गेलं, त्यांचा जन्म ज्या गावात झाला त्या कुळतपुळा गावात, कुळतपुळा कुळा म्हणजे वाडी किंवा वस्ती असं नगर म्हटलं जातं इकडं, त्या अर्थानं कुळतपुळा या गावात अय्यप्पा स्वामींचा जन्म झाला आणि अय्यप्पा स्वामींचं बालपण या इथं गेलं। आणि हे मासे त्यांचे लहानपणीचे सवंगडी आहेत, त्यांचे मित्र आहेत, अशी श्रद्धा या लोकांच्यात आहे, अशी आख्यायिका आहे। आणि या आख्यायिकेपुट माशांच्या बाबतीत प्रचंड श्रद्धा आणि आदर केला जातो आणि त्यामुळे इथं मासेमारी अजिबात केली जात नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे माशांच्याकडं ज्या आदरानं पाहिलं जातं, आपल्या भागात महाराष्ट्रात जसं एखादा माणूस त्याचा मृत्यू झाला त्याचा अंत्यविधी ज्या पद्धतीने केला जातो, ज्या इतमामाने केला जातो, तशाच पद्धतीने इथे एखादा मासा मृत झाला तर त्या मृत माशाचा अंत्यविधी तेवढ्याच इतमामात केला जातो। असं अनोखे वैशिष्ट्य असलेलं गाव भारतभर प्रसिद्ध आहे। इथलं अय्यप्पा स्वामीचं मंदिर आणि हे मासेमारी न करण्याचं कारण ह्या खास कारणांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे। अय्यप्पा स्वामींच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या या गावच्या कल्लड नदीत अतिशय मोठे मासे आहेत। अय्यप्पा स्वामींचे बालपणीचे मित्र म्हणून या माशांच्याकडे पाहिलं जातं, त्यांना आदर देत त्यांची इथे जोपासना केली जाते। याबाबत इथल्या एका स्थानिकाने त्यांच्या मल्याळम भाषेत माहिती दिली आहे, पाहूयात ते काय म्हणतायत। பாலகன் எங்கிட்ட போறாங்க விளையாடத்துக்கு போதும், அதே மாதிரி அந்த மீன் கூட போயிடுவாங்க, சரி அதான் கோவிலுக்கு பழக்கம். இது ஏதாவது தப்பு யாராவது ஒரு மீனுக்கு முன்னாடி வருஷத்துக்கு முன்னாடி நாங்க முன்னாடி குழம்பு போடுறது பெரிய சட்டியில குழம்பு போடுற நேரத்துல உயிரோட இப்ப அவனுக்கு கண்ணு எல்லாம் தெரியாம போச்சு. அதுக்கு பதிலாக வெள்ளியில சில்வர்ல கொண்டு போட்டாங்க. அதுக்கு பிறகு ஒரு சாமி சபரிமலைக்கு போறதுக்கு வந்த சாமி சாமி வந்து ஒரு மீனை சும்மா ஒரு கல் எடுத்து போட்டாங்க. அப்ப அந்த போறதப்ப அந்த அந்த பயணத்துல அந்த பஸ் ஆக்சிடென்ட் வந்து केळी व्यक्तीने सांगितलेले आपल्याला समजत नसेल, पण मल्याळम भाषा समजणारे आपलेच मराठी बांधव विक्रम इंगळे काय म्हणाले ते पाहूयात। विक्रम दादा, तुम्हाला कुळतपुळा गाव, अय्यप्पा स्वामीचं मंदिर, तुम्ही अनेक वेळा या गावात आलाय, तुम्ही थोडीशी माहिती आपल्या वज्रधारीच्या प्रेक्षकांना सांगाल का? हां नमस्कार। तर ह्या गावात हे मी सांगितल्याप्रमाणे अय्यप्पा स्वामीचं बालन हे रूप आहे, बालन म्हणजे लहान वावर
निवडलेले आहे, त्यांचं जन्म ठिकाण आहे आणि माशाच्या बाबतीत खूप दक्षता घेतली जाते. गाव काळजी घेतं त्या माशांचं आणि मृत्यूनंतर त्या माशांचा अंत्यविधी वगैरे अगदी माणसाचा जसा केला जातो तसा केला जातो. आणि अय्यप्पास्वामीचं जे मेन मंदिर आहे शबरीमलाय, तिथून अंदाजे 70 ते 100 किलोमीटरच्या परिघातलं हे गाव आहे आणि तुम्ही इथं आला तर नक्की या. खूप छान, अगदी छोटेखानी मंदिर आणि खूप छान वातावरण आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,